प्रमुख नऊ मोठ्या घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारनं दोघांना चिरडलं. अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. ओबीसी मतांसाठी फडणवीसांनी डाव टाकू नये. राज्यात मराठ्यांशिवाय पानही हलणार नाही. तुमचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. मनोज जरांग यांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत. पान तुम्ही आम्हाला चूच करतान, फडणवीस साहेब त्यांना चूच करतान, आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान, आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचा म्हणले तुम्ही त्या नादात. तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब. भुजबळ 100% दंगल घडवणार. त्यांची नियत खोटी असून जातीय तेढ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न. महाराष्ट्रात दंगल झाली तर भुजबळ जबाबदार असतील. मनोज जरांगेंचा भुजबळांवरही निशाणा. वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय तो, तू झोप घरात पांढरे मिशा करून, आणि लोकात लाव झुंज लाव मारा माऱ्या. तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, तू दंगल घडून आणणारे. शरीफ हे हम किसी से लढते नाही, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते नहीं. शायरीतून छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. शरीफ है हम किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते नहीं. सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देणार नाही असं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माहिती. जळगावात शिंदेच्या सभेनंतर शिक्षक संस्था चालकांना पैसे वाटले. व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर आरोप. महायुतीचे उमेदवार दराडेंच्या प्रचारार्थ शिंदेची सभा होती. कोकण पदवीधर निवडणुकीआधीच महायुतीत वाद. निरंजन डावखरेंच्या जाहीरनाम्यात रामदास आठवलेंचा फोटो नाही. तर फोटो नाही तर मतदानही नाही, रिपाईचे शहराध्यक्ष भगवान भालेरावांची भूमिका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीची पूजा करणार. पुढील आठवड्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आमंत्रण देणार. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलै पासून विठुरायचं दर्शन 24 तास सुरू राहणार. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.